देशात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील आप कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केलं अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केली. याच टीकेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचं म्हटलंय. मात्र त्याचवेळी या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांबद्दल सरकारमधील लोकांनी बोललं पाहिजे, मी काही त्यांच्या वतीनं बोलण्याचा ठेका घेतलेला नाही असं म्हणत संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. करू द्या, त्याच्यामागे काय राजकारण आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेला मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही सांगण्याचा, ते काय करतायत सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची सांगण्याची, त्यांनी बोलावं ना, हा सरकारवर ठपका आहे. संजय राऊत पुढे म्हटले की कोरोना नियंत्रणाबाबत जगभरात महाराष्ट्राचं कौतुक झालं. धारावी पॅटर्नचंही कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनं केलं. कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केलं हा त्यांचा अपमान असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.